डाउनलोड द Z5 ऐप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 2 नोव्हेंबरच्या भागात सोयराबाई अनाजीपंत आणि मोरोपंत राजारामराजेंना घेऊन रायगडाची सैर करवतात. त्यांना रायगडाचा राज्यकारभार कसा चालतो ते दाखवतात. तेव्हा अनाजीपंत राजारामराजेंना सदर राजवाडा ह्यांचं सगळ्यांचं महत्व सांगतात आणि राजाचा प्राण कशात असतो असा प्रश्न करतात. तेव्हा राजारामराजे राजाचा प्राण रयतेत असतो असं सांगतात. तेव्हा अनाजीपंत हे उत्तर तुम्हाला कुणी सांगितलं असं विचारतात. तेव्हा हे उत्तर दादासाहेबांनी दिलं असं ते सांगतात. पण अनाजीपंत हे उत्तर चूक असल्याचं सांगतात. राजाचा प्राण सिंहासनात असतो असं सांगतात. पण राजारामराजे त्यांचं ऐकत नाहीत. दादासाहेबांचंच उत्तर बरोबर असल्याचं ते सांगतात. इकडे संभाजी महाराज रायगडावर जाण्याच्या तयारीस लागतात. तेव्हा शिवाजी महाराज त्यांना सध्या त्यांनी रायगडावर जाऊ नये असं सांगतात. इकडे पुतळाबाईंची तब्येत बरी नसल्याची खबर शिवाजी महाराजांना भेटते. ते तात्काळ रायगडाला जाण्यासाठी निघतात. तेवढ्यात बहिर्जी नाईक महाराजांना येऊन दिलेर खान पन्हाळगडाकडे कूच करत असल्याची खबर देतात. महाराज युवराजांना रायगडावर चलायला सांगतात. मात्र युवराज पन्हाळगडावर थांबून दिलेर खानाचा सामना करायचं ठरवतात. ह्या मालिकेच्या आगामी भागात अनाजीपंत राजारामराजेसाठी जोधपूरच्या राजकन्येचं स्थळ आणतात. तर शिवाजी महाराज प्रतापरावांच्या मुलीची निवड करतात. संभाजी महाराज रायगडावर परतणार का? सोयराबाईंना महाराजांची निवड पसंत पडेल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.